नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजपासून आपण इयत्ता चौथी मराठी माध्यम घटक क्रमांक एक हे सेशन चालू करणार आहे. घटक क्रमांक एक मध्ये तुम्हाला काय आहे की संख्यांचे वाचन व लेखन, म्हणजे संख्यांचं वाचन कसं करावं, अक्षरात कसं संख्या लिहाव्यात, अंकात कशा संख्या लिहाव्यात ते आज आपण बघणार आहोत. तर तुमच्याकडे पुस्तक जे आहे जुने रायसचं, त्यामध्ये तुम्हाला इथून तुमचं 110 पासून घटक क्रमांक एक चालू होत आहे. हे बघा, तर यामध्ये काय काय सांगितलं आहे ते मी पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्लेन करते. तर यात पहिलं सांगितलंय एक दशक म्हणजे 10 एकक. तर आपण पहिल्यांदा एकक, दशक, शतक हे जे आपण पहिलीपासून शिकतो ते अजून एकदा मी एक्सप्लेन करते तुम्हाला, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. पहिलं उजव्या साईडनी जे पहिलं घर येतं त्याला म्हणायचं एकक, नंतर आहे दशक, नंतर आहे शतक, नंतर आहे हजार, नंतर आहे दशहजार. याला सहस्त्र पण म्हणू शकतो, याला दशसहस्त्र पण म्हणू शकतो. लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी, इथपर्यंतच्या संख्या तुम्हाला लिखाण करायला, म्हणजे अक्षरात कशा लिहायच्या आणि अंकात कशा लिहायच्या याबद्दलचे यावरचे प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारले जातील. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. म्हणजे सपोज दशकोटीची किंमत म्हणलं तर किती येतील, एकावर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 0 येतील एकावर, हे लक्षात घ्या. सपोज लक्ष म्हणलं तर किती येतील, एक लक्ष म्हणलं तर 5 0 येतील. ठीक आहे, तर आता तुम्हाला विचारलंय की एक लक्ष म्हणजे किती हजार, किंवा एक लक्ष म्हणजे किती शतक, किती दशक, अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारलेले असतात. तर काय करायचं, कुठली किंमत विचारली तिथपर्यंत आपण लिहित जायचं. तुम्हाला सोपी आयडिया सांगते, म्हणजे तुम्हाला टेन्शन पण येणार नाही आणि कन्फ्युजन पण होणार नाही. आता पुस्तकातलंच आपण एक एक उदाहरण सोडून दाखवते, तुम्हाला एक्सप्लेन करते, म्हणजे प्रॉब्लेम नाही. आता इथं दिलेलं आहे एक दशक म्हणजे 10 एकक. आता दशकच्या ठिकाणी तुम्ही एक जर दशक म्हणलं तर एकक किती झाले, 10. म्हणजे एक दशक बरोबर 10 एकक. ठीक आहे, नंतर एक शतक, शतकाच्या ठिकाणी जर एक लिहिलं तर एकक किती झाले, एक शतक बरोबर 100 एकक झाले. किंवा दशक जर विचारलं, एक शतक म्हणजे किती दशक जर विचारलं तर तिथपर्यंत जायचं, म्हणजे 1 आणि 0 म्हणजे 10 लिहायचं. ही सोपी पद्धत मी तुम्हाला सांगायला लागलेली. ही पद्धत एकदा तुमच्या लक्षात आली तर तुम्ही फास्टपणे आणि ऍक्युरेट उत्तर सोडू शकता. काय करायचं, जे काही विचारलंय तिथपर्यंत जायचं, म्हणजे शतक तर विचारलेलं आहे आणि किती दशक म्हणून विचारलेलं आहे, मग 1 आणि 0 दशकच्या घरापर्यंत आपण जायचं, म्हणजे किती आले, 10, म्हणून 10 दशक. नंतर विचारले 1000, 1000 म्हणलं तर बरोबर आहे, 1 और 3 0 म्हणजे 1000, 1000 म्हणलं तर काय होईल, 1001 येतील बरोबर आहे. एकक किती झाले, 1000. दशक पर्यंत विचारलं तर किती झाले, 100. लक्षात घ्या मी काय सांगते, ते तिथपर्यंत जायचं, त्या घरापर्यंत जायचं आणि किती होतात, 100 म्हणजे 100 दशक झाले. आणि शतक जर विचारलं तर 1 आणि 0 शतक म्हणजे 10 शतक म्हणजे 1000. लक्षात आलं, दोन्ही तिन्ही प्रकारे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. सोपी पद्धत आहे, आपल्याला हे घर तर सगळी पाठच पाहिजेत. आता तुम्ही चौथीचे म्हणजे मोठे झालेले आहेत तुम्ही, तुम्हाला या गोष्टीचं म्हणजे सराव पण झालेला असेल की एकक येतं, नंतर दशक येतं, नंतर शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी, इथपर्यंतच्या संख्या तुम्हाला लिहिता वाचता आल्याच पाहिजेत. आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला विचारलं की की 1000 एकक 1000 बरोबर किती एकक, किंवा किती दशक, किंवा 1 लक्ष बरोबर किती दशक, किंवा शतक, तर मी तुम्हाला पद्धत सांगितली की तिथपर्यंत तुम्ही 0 वाढवत जायचे.
त्याच्या पुढचं सांगायची गरज नाही. चला तर आपण आता उदाहरण कडे बघूया. प्रश्न पहिला मध्ये तुम्हाला विचारलं की लिहा शतक बरोबर किती सुट्टे. आता एककाला सुट्टे सुद्धा म्हणतात. एकक म्हणजेच काय? सुट्टे पण आपण म्हणू शकतो. तर काय विचारलंय? शतक. शतक म्हणजे शंभर. म्हणजे एक शतक बरोबर किती? शंभर सुट्टे किंवा एकक. लक्षात आलंय? नंतरचे 2000 बरोबर किती दशक. आता हजार, हजारच्या घरात किती येणार आहे? दोन. 2000. पण आपल्याला काय विचारलंय? 2000 बरोबर किती दशक विचारलंय. म्हणजे आपण दशकापर्यंत जायचं, एककाला कडे जायचं नाही. 2000 म्हणजे किती झालं? दशक किती झाले? 200. 2000 बरोबर 200 दशक झाले. लक्षात येते? नंतर 10000 बरोबर किती शेकडे. शेकडे म्हणजे शतक. शतकालाच तुम्ही शेकडे पण म्हणू शकता. 10000. आता 10000 म्हणजे दश हजाराचे किती आलं? 1000. 10000 म्हणजे एकावर 4 शून्य असतात. पण आपल्याला काय विचारलं? 10000 म्हणजे किती शेकडे. इथपर्यंत जायचं आपल्याला. म्हणजे किती झाले? 10000 विचारले. 10000 बरोबर 100 शेकडे. पुढचं बोलायची किंवा पुढचं लिहायची गरज नाही. शेकड्यापर्यंत विचारलं, शेकड्यापर्यंत. जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने करा. तुम्ही एकदा लक्षात यायला लागलं, तुमच्या प्रॅक्टिस झाली व्यवस्थित भरपूर, तर तुम्ही डायरेक्टली पण लिहू शकता. ठीक आहे? नंतर विचारलं 1 लक्ष बरोबर किती हजार. आता लक्ष म्हणजे इथं आलं. इथं एक दिला 0000. आपल्याला माहिती 1 लक्ष म्हणजे एकावर 5 शून्य असतात. बरोबर आहे? आता 1 लक्ष म्हणजे किती हजार. आता हजारापर्यंतच विचारलं, इथपर्यंत जायचं. म्हणजे किती झाले? 100000. लक्षात घे, समजा लागलंय व्यवस्थित. नंतर विचारलं त्यांनी 10 कोटी. आता इथं दशकोटीच्या ठिकाणी आपण इथं येणार. 1 कोटीच्या ठिकाणी 0, दशलक्षाला 0, लक्षाला 0, हजार, दश हजार, हजार, शतक, दशक, एकक. आता आपल्याला काय विचारलं? 10 कोटी म्हणजे किती? 10 लाख. इथं म्हणजे इथपर्यंत जाणार. म्हणजे किती झालं? 100 म्हणजे 1 दशकोटी म्हणजे 100 दशलक्ष. आले लक्षात? आणि 1 कोटी म्हणजे किती लाख. 1 कोटीला इथं म्हणजे 1 कोटी बरोबर किती झालंय? काय विचारलंय? लक्षापर्यंत विचारलंय. परत काय ना? 100 लक्ष. हे लक्षात आलं? अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा की ज्या घरापर्यंत सांगितलंय त्या घरापर्यंतच लिहायचं आणि स्टॉप करायचं. त्याच्या पुढचं काही लिहायचं नाही. म्हणजे 1 शतक म्हणजे 100 सुट्टे झाले. 2000 म्हणजे 200 दशक झाले. दशक म्हणजे 10. म्हणजे दशक म्हणजे हजार, अजून 1 शून्य दिला तर काय होईल? 2000 आणि 2000 इक्वल होईल की नाही? अजून एका पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगते. मी हीच उदाहरण आपण अजून दुसऱ्या पद्धतीने समजून घेऊया. सपोज 2000 बरोबर - दशक. दशक म्हणजे 10. हे तर फिक्स झालं, म्हणजे 1 शून्य तर फिक्स झाला. आणि 2000 200. इकडे 2000 आपण कशी लिहितो? अशी लिहितो. बरोबर आहे? दशकचा 10 येणार, 1 शून्य येणार. म्हणून काय होणार? 2000 ला 2000 बरोबर येण्यासाठी काय होईल? दशक लिहिलंय, दशक अक्षरात लिहिलंय, म्हणजे 1 शून्य ऑलरेडी आलेलं आहे.
म्हणजे काय नेणार आपण 200 दशक. लक्षात येते? अशा पद्धतीने पण तुम्ही लक्ष देऊन करू शकता. आता शतक, शतक म्हणजे 100 आपल्याला माहिती आहे. किती एकक येणार आहेत? एककात तर इकडे काही शून्य नसतो, बरोबर आहे. एकक म्हणजे पहिलंच घर असतं, म्हणून इकडे 100 आला, 100 तुम्ही एकक म्हणून लिहू शकता. अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. किंवा मोठे जर दशकोटी कोटी पर्यंत आले तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने पण करू शकता. ठीक आहे, आता आपण पुढच्या ह्याच्यात जाऊ, प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न दिलाय की पुढील संख्या शब्दात लिहा. शब्दात म्हणजे अक्षरात. प्रश्न दुसरा काय आहे की संख्या दिलेल्या आहेत त्यांनी. संख्या काय दिल्या आहेत बघू. 34567. आता आपल्याला एकक, दशक, शतक, हजार, दशहजार म्हणजे किती झाले? 34000. हे कॉमा दिला म्हणजे आपण मी तुम्हाला सांगितलेले. आणि सपोज तुम्हाला छोटे छोटे कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्ही दुसरीचे तिसरीचे व्हिडिओ जरी माझे बघितले जुने राशी याच ह्याच्यात आहेत, अकॅडमीच्या ह्याच्यात व्हिडिओ आहेत, तर त्यात तुम्ही बघू शकता. म्हणजे कन्सेप्ट जर क्लिअर नसतील, आता हे कॉमा कधी द्यायचं आहे तर हजारानंतर कॉमा द्यायचा आहे, ह्या गोष्टी छोट्या छोट्या मी त्याच्यात समजून दिलेल्या आहेत. ते सुद्धा व्हिडिओ बघितले तरी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील आणि मग हे सोपं जाईल तुम्हाला. 34567 हे अक्षरात अशा प्रकारे जिथं ऑप्शन असेल तिथं तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. ठीक आहे, नंतरची किंमत आहे 76.45.023. आता हे लक्षात पाहिजे तुम्हाला की एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष म्हणजे 76 लाख आहेत हे लक्षात यायला पाहिजे तुमच्या. 76 लाख म्हणा किंवा लक्ष म्हणा, लक्ष 45 हजार. शतकच्या घरात काही नाही म्हणून डायरेक्ट तुम्ही 23 लिहायचं. लक्षात येत आहे? इथं शून्य म्हणजे शतकाच्या घरात काही संख्या नाही म्हणजे डायरेक्ट तुम्ही 23 लिहू शकता. अशा प्रकारे तुम्ही संख्यांचं अक्षराच्या स्वरूपात कशी लिहायची संख्या ते आपण बघितलंय. तिसरं विचारलं त्यांनी, तिसरा प्रश्न त्यातलाच आहे. 5.14.02.8804. आता एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी म्हणजे या संख्येचा अक्षरात काय लिहायला पाहिजे? 5 कोटी. 14 लक्ष. 14 लक्ष. आता त्या दशहजाराच्या घरात काहीच नाही म्हणजे हे डायरेक्ट 2008004. लक्षात आलंय? हे घर कुठलं आहे? कोटीच आहे. म्हणून 5 कोटी 14 लक्ष 2804 हे उत्तर त्याचं येईल. मी तुम्हाला मुद्दामून प्रत्येक हे करून सांगते, एक्सप्लेन करून सांगते की हे जे उत्तर तुम्हाला मागे मिळणार नाही म्हणून मी तुम्हाला इथंच व्यवस्थित समजावून देते. आणि शेवटचा अंक आहे 4.07.001. आता इथं परत मोजायचं, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणजे किती झाले? 4 लक्ष. हे घर हजारच आहे. 7001. आणि ते दशक पण नाही, शतक पण नाही, डायरेक्ट 1. लक्षात आलंय? व्यवस्थित समजलंय? तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूत. आता
पुढचा जो प्रश्न असणार आहे तुम्हाला विचारलेला असणार आहे तर यामध्ये तुम्हाला अक्षरात संख्या दिलेल्या असणार आहेत आणि अंकात तुम्हाला लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 3 संख्या ज्या आहेत ते संख्या अंकात लिहा. अंकात म्हणजे नंबर मध्ये लिहायचे आहेत. त्यातलं पहिलं सांगते मी वाचून दाखवून तुम्हाला उत्तर सांगते. 15630 15630 याचं फास्ट तुम्हाला आलं पाहिजे. आणि कॉमा करून टाकायचं म्हणजे लक्षात येते की बाबा हे हजार येईल. एकक दशक शतक हजार दश हजार 15630. नंतरचं उदाहरणाचं उत्तर आहे 707007. आता इथं थोडं कन्फ्युजन आहे, कुठं शून्य लिहायची कुठं नाही हे तुम्हाला कन्फ्युजन होईल. तर काय करायचं, 700000 नंतर काय 7000 आहे म्हणजे इथं शून्य येणार, कारण दशलक्षच्या दशहजाराच्या तिथं एकही नंबर कुठला नाहीये. 707007 लिहिले, लक्षात घ्या 707007 म्हणजे फक्त एककाच्या स्थानास येणार आहे, हजारच्या स्थानाला आणि लक्षाच्या स्थानाला येणार आहे. कारण कसं हे एकक आहे, हे दशक, हे शतक, हजार, दश हजार आणि हे लक्ष आहे. 707007 इथं शून्य येणार आहेत हे लक्षात घ्या. कारण तुम्हाला हे एकक दशक शतक पाठच पाहिजे आणि जिथं नसेल आकडा तिथं शून्य देऊन मोकळवायचं. नंतरच आहे तिसरा 25,05,023. 25,00,000 सांगितलंय, 5,000 सांगितलंय म्हणजे दश हजारच्या ठिकाणी शून्य येणार आहे हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. 25,05,023 शतकच्या ठिकाणी एकही अंक येणार नाही, कारण त्यांनी शेकडा किंवा शतक काही सांगितलं नाही, डायरेक्ट 23 सांगितलं, त्यामुळे हे उत्तर करेक्ट येईल. 10,101 10,101 सोपं आहे. शेवटचं आहे पाचवं 5,00,000 5,00,000 दिलंय, 3,00,000 दिले म्हणजे दशलक्षाच्या ठिकाणी काही येणार नाहीये, 4,000 दश हजारच्या ठिकाणी काही येणार नाहीये, 218 लक्षात घ्या. कोटीच स्थान म्हणजे कोटीच्या पुढं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 घर आली पाहिजेत, लक्षाच्या पुढं 5 घर आली पाहिजेत हे तुमच्या डोळे झाकून लक्षात पाहिजे. 1,00,000 म्हणजे 1/5,000, 1,00,000 म्हणजे 1/7,000 म्हणजे तेवढी घर त्याच्या पुढं आली पाहिजेत. त्यामुळे चुकून न जाता व्यवस्थित सोप्या पद्धतीने 5,00,000 आहेत, 3,00,000 आहेत, 4,218 लक्षात आलंय. आता त्यांनी विचारलं की मी इथे सांगितलंय पुढील बेरजा बिनचूक करा. आता बेरीज आपण कसं करतो, आकडेवारीत करतो की 100 दिले, 500 दिले, 1,000 दिले, 1,230, 50,530 अशी करून आपण बेरीज करतो. पण इथं त्यांनी कसं दिले, हजार, दशक, शतक अशा शब्दात दिलेले, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होईल. कन्फ्यूज होऊन जायचं कारण नाही, आपण डायरेक्ट एकाखाली एक तशा पद्धतीने लिहायचे आणि मग आपण बेरीज करूयात. पहिल्यांदा उभ्या पद्धतीने तुम्हाला सांगते आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही आडव्या पद्धतीने पण बेरीज व्यवस्थित करू शकाल. प्रश्न क्रमांक आहे हा चौथा, बेरीज करा. आता काय सांगितलंय, 6,000 अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. 8,00,000 लिहिले, त्या त्या घरात बरोबर लिहित जायचं. हे 6,000 सांगितलेत हजारच्यात, हे 8,00,000 सांगितलेत शतकच्या घरात आलं, त्याच्या पुढे शून्य देऊन टाकायचे. 20 सांगितलेत,
काय सांगितले 20, आता याची करायची बेरीज, 0 0 0 0 0 2 2 0 8 8 6 6 6 8 20 ही किंमत जिथे असेल तिथे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. लक्षात आले? पहिल्यांदा जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने उभ्या बेरजा करायची प्रॅक्टिस करा. शतक म्हणलं की 2-0 द्यायचे, दशक म्हणलं की 1-0 द्यायचे, हजार म्हणलं की 3-0 द्यायचे, लक्ष म्हणलं तर 5-0 द्यायचे, कोटी म्हणलं तर 7-0 द्यायचे, हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला उत्तर करेक्ट येईल. पुढचं उदाहरण बघूत आपण, आणि जी प्रॅक्टिस करायची म्हणजे फास्ट आणि ऍक्युरेट उत्तर यायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. 5000 आता काय लिहिले, 5000, हजारच्या घरात 5 लिहिले, त्याच्या पुढे 3-0 देऊन टाकायचे. 17 शतक लिहिलेत म्हणजे 17 लिहावंच लागेल पूर्ण तुम्हाला, आणि त्याच्या पुढे 2-0 येतील, पण ह्या शून्याच्या पुढे न जाता इथून असं लिहायचं म्हणजे प्रॉब्लेम नाही येणार. 17 शतक लिहिलेत, 27 दशक लिहिलेत, 27 दशक म्हणजे 1-0 आणि 30 सुट्टी, 30 सुट्टी यांची करायची बेरीज. 0 0 0 7 3 10 8 1 7 2 9 1 10 8 1 5 1 6 1 7 7000 उत्तर तुमचं आलं पाहिजे. लक्षात घ्या इथं 17 शतक सांगितले म्हणून 17 लिहून आपण त्याच्या पुढे 2-0 ऍड केलेले आहेत. इथं 27 दशक सांगितले होते म्हणून 27 पुढे 1-0 ऍड केलेलं आहे, आणि 30 सुट्ट्या पण असेच लिहिलेले आहेत. चला पुढची बेरीज सांगते तुम्हाला. आता हे आपण एक प्रकारचं विस्तारित मांडणी करून बेरीज करतोय. आता हे 2-3 उदाहरण पुढचे मी काय करते तुम्हाला स्थानिक किमतीवर लिहून सांगते. 2050 शतक, आता 1 दशक शतक 1000, 2000 ला 2000 50 शतक. तर 50 शतक म्हटल्यानंतर आपल्याला 2-0 लिहावं लागणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे 50 असं लिहावं लागणार आणि त्याच्या पुढे 2-0 म्हणजे परत हे 7000 आले, कारण हे डबल आकडा आलाय इथं. त्यामुळे काय होणार आहे 50 शतक सांगितले, शतक म्हणजे 2-0 ते आलीच पाहिजेत एकमेकाची दशकाची, पण हा आकडा इथे लिहू शकणार आहे सिंगल डिजिट असेल तर लिहिला असता, पण डबल डिजिटमुळे आपल्याला हा आकडा पुढे घ्यावा लागणार आहे तो 1000 पुढचा प्रश्न आहे. नव्वद दशक म्हणून 1-0 आला त्याच्या पुढं, ठीक आहे, आणि 100 सुट्टे सांगितलेत. लक्षात घ्या 6000 6000 घरात आहे, 90 दशक सांगितलेत, दशकसाठी 90 पुढे 1-0 येण्यासाठी आपण इकडच्या घरात लिहिलं 9, ठीक आहे. नंतर 100 सुट्टे तर असेल लिहिणार म्हणजे 1 शतक झालं हे लक्षात घ्या. 0 0 0 0 0 9 1 10 8 1 6 1 7 हे जपून उत्तर आलेले 7000, ठीक आहे. आता लास्ट गणित मी सोडून दाखवते तुम्हाला. चार हजार 15 शतक सांगितलेत, शतक म्हणलं की 2 घर अगोदर लिहून टाका वाटलं असतं आणि इथं 15 द्या, तसं पण केलं तरी हरकत नाही कारण 2-0 तर आपल्याला द्यायचे कारण शतकाच्या घरात सांगितलेले, 15 त्याच्या अगोदरच्या घरात लिहून टाकायचे. 90 दशक म्हणलं की 1-0 आला आणि 90 म्हणजे 900 हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या.
सहाशे सुट्टे यांची करायची बेरीज, लक्षात घ्या. शतक म्हणलं तर 2-0 आले पाहिजे, दशक म्हणलं तर 1-0 आला पाहिजे, सुट्टे म्हणलं तर काही शून्य आला नाही पाहिजे, तसं तसा आकडा लिहिता आला पाहिजे. हजार म्हणलं तर त्या संख्येवर 3-0 आले पाहिजेत, लाख म्हणलं तर 5-0 आले पाहिजेत, कोटी म्हणलं तर 7-0 आले पाहिजेत. आता यांची करायची बेरीज, 0-0, 0-0, 0-0, 0, 9-6, 15, 15 आणि 5, 20, 4 आणि 1, 5 आणि 2, 7. इथे ह्याचं पण उत्तर 7000 आलेलं आहे. आता आपण स्वाध्याय क्रमांक 1 ते 10 प्रश्नांमध्ये तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत अक्षरात, त्या लिहायच्यात आपल्याला अंक. संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला अक्षरामध्ये, त्या आपल्याला लिहायच्यात अंक. 4025 किती सांगितलंय? 4025 हे लगेच तुम्हाला आलं पाहिजे. हे हजारचं घर आहे हां, आणि हे 25 आकडं आहे. पटकन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की शतकच्या घरात एकही अंक नाही आहे. 4025 म्हणलं की लगेच लिहिता आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने लिहायचं म्हणजे तुम्हाला वाचन पण करता येईल, करेक्ट आलं आपलं की 4025 हे उत्तर आलेलं आहे. नंतर आहे 10,205. 10,205 आता लाख म्हणलं की ह्याच्या पुढं 5-0 आले पाहिजेत, बरोबर आहे. 1 लाख असेल तर 5-0 आले पाहिजेत. आता हे 10 लाख आहेत म्हणून त्याच्या पुढे 6-0 आलेत, लक्षात आलं. 10,205 आता 200 कुठे येईल? इथं येईल. 5 कुठे येईल? इथं येईल. झालं तुमचं उत्तर झालं 10,205. लक्षात येते, सोप्या पद्धतीने आहे हे. 20,02,005 आता 20 लक्ष सांगितले. 20 लक्ष म्हणजे किती झालं? परत 5-0. 20,02,000 सांगितले. आता 2000 इथे ना, आणि किती सांगितले? 2005 सांगितले. इथं आलं 5. झालं उत्तर आलं तुमचं. फक्त तुम्हाला त्या ज्या घरात तुमचा अंक आहे त्याच्या पुढे किती शून्य द्यायचे हे जर एकदा लक्षात आलं तर तुम्ही त्या त्या ठिकाणी डायरेक्ट उत्तर किंवा आकडे भरू शकता. हे किती आहे? 20,02,005 उत्तर आलं. नेक्स्ट 14,612 काय सांगितलं त्यांनी? 14,612 आता हजारावर किती शून्य असतात? 3 असतात, आपल्याला लक्षात येते. 612 आता इथे किती लिहिते? 612 म्हणजे काय झालं? 14,612. सोपे. शेवटचे एक उदाहरण घेते. 3,70,005 3 लक्ष म्हणजे 5-0 येणार हे लक्षातच पाहिजे तुमच्या, अभ्यास केलेलाच पाहिजे तुम्ही. 3,70,000 सांगितले. इथं काय येणार आहे? 70,000 इथे झाले म्हणजे हे 70,000 झाले. आणि 5 सांगितले, याला 5 करून टाकायचं म्हणजे 3,70,005. फास्ट उत्तर ना, आणि ऍक्युरेट पण आहे, काहीच चूक होणार नाही. नंतरचा प्रश्न तुम्हाला सांगितलेला आहे की अंक दिलेले आहेत, संख्या दिलेल्या आहेत, आणि त्या तुम्हाला शब्दात लिहायच्यात किंवा अक्षरात लिहायच्यात. तर कुठला लिहिलेला अक्षरातला अंक ऑप्शन करेक्ट आहे त्याला चूज करून तुम्ही उत्तर पत्रिकेत लिहायचं असतं किंवा सर्कल काढायचं असतं. पहिली संख्या दिली आहे तिने 1,8,1,8,1,8 आता असं केलं की पटकन कळणार नाही, तर आपण काय करायचं? 1 दशलक्ष शतक कॉमा सहस्त्र दशसहस्त्र कॉमा म्हणजे काय झालं? 1,81,818 लगेच तुम्हाला उत्तर आलंच पाहिजे, आणि जो ऑप्शन करेक्ट असेल त्याला तुम्ही सिलेक्ट करता आलं पाहिजे. कॉमा दिल्याने काय होत आहे? आपल्याला माहिती की हे हजारच्या पुढची घर आहेत, आणि 5 घर झाल्यानंतर येते लाखाचं घर, आणि 7 घर झाल्यानंतर कोटीचं घर येते, हे लक्षात पाहिजे तुमच्या. नंतरचं आहे 1,0,1,0,1,0 3 घर झाले, 2 घर, 1,01,010 फास्ट तुम्हाला उत्तर आलं पाहिजे.
नंतरचा अजून एक बघूया, एक शून्य, दोन शून्य शून्य, तीन शून्य आणि पाच. किती का मोठा आकडा दिलेला असताना तुम्हाला आलाच पाहिजे आणि येऊ शकतो तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर. तीन गरज झाले शून्य कॉमा दिला, दोन गरज झालं कॉमा दिला, म्हणजे काय झालं 1,20,005. हा ऑप्शन तिचा असेल तिथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता तुम्हाला शेवटचा स्वाध्याय दोन जो सांगितलेला आहे, स्वाध्याय दोन हे बघा असं. तर यात तुम्हाला दशक शतकच्या स्वरूपात संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची बेरीज किंवा त्यांचं अंकात किंवा अक्षरात आपल्याला लिहायचं आहे. त्याच्या स्थानिक किमतीवरनं तुम्हाला दिलेले अंक तशा पद्धतीने आपण बघूयात. स्वाध्याय क्रमांक 2 आहे हा, स्वाध्याय 2. 10 एकक बरोबर किती दशक, 10 एकक बरोबर किती दशक हे उदाहरण पहिले. आता 10 एकक आहे, एकावर किती शून्य आहेत, एक आहे, म्हणजे एक दशक झाला. कारण दशक म्हणलं की एक शून्य येणार आहे, 10 एकक बरोबर एक दशक. नंतर एक शतक बरोबर किती एकक, 100 एकक. एक लक्ष बरोबर किती हजार विचारलं, एक लक्ष बरोबर किती हजार विचारलंय. एक लक्षाची किंमत किती, 100000. आता इथं काय होत आहे, एकावर 5 शून्य आहेत. आता 1,000 म्हणलं तर किती झालं, इथपर्यंत कट झालं, कारण इथून 1,000 घर 3 शून्य झाले, म्हणजे 1,000 घर चालू होतं. म्हणून 100,000 बरोबर 1,00,000 अशा पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे. नंतर वेगवेगळे जे आहेत तेच घेत मी. 1,00,000 बरोबर किती दशसहस्त्र, 1,00,000 बरोबर किती दशसहस्त्र. दशसहस्त्र म्हणजे 10,000. आता काय होणार आहे, 1,00,000 बरोबर 1,000 किती झाले, 100 झाले, मग 10,000 किती झाले, 10 झाले, बरोबर आहे. कारण 10,000 घर कुठं असतं, इथं असतं, बरोबर आहे. नेक्स्ट आता पुढचं घेऊ तुम्ही. चारशे शेकडा म्हणजे किती दशसहस्त्र विचारले, 400 शेकडा म्हणजे काय, 100 बरोबर किती दशसहस्त्र किंवा 10,000. 400 शेकडा म्हणजे किती झालं, 400 वर शेकड्याचे किती आले, 2 शून्य आले, म्हणजे 10,000 किती झाले, 4 10,000 झाले. कारण हे घर एकक आहे, दशक शतक हजार दशहजार, 10,000 किती झाले, 4 झाले. अशा प्रकारे दिलेले आहेत आणि परत तुम्हाला मग तेच सांगितलेलं आहे की संख्या दिलेल्या आहेत त्याचे अक्षरात ऑप्शन विचारलेले. अशा प्रकारे आपल्या इथं पहिला घटक पूर्णपणे संपतो आहे. तुम्हाला याबद्दल काही शुल्लक शंका असेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.